नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये गणित भाग 2 मधील 6वे प्रकरण वर्तुळमधील सराव संचय क्रमांक 6.1 सोडवून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या आधीचे सर्व सराव संचय सोडवून पाहिलेले आहेत, ते तुम्ही अभ्यासलेले असतीलच. आता आपण सराव संचय क्रमांक 6.1 सोडवण्याची सुरुवात करूया. यामधील पहिले जे उदाहरण आहे ते आहे, वर्तुळ केंद्र ओ पासून जीवा ए बीचे अंतर 8 सेमी आहे. जीवा ए बीची लांबी 12 सेमी आहे तर वर्तुळाचा व्यास काढा. बघा, येथे आपल्याला वर्तुळ केंद्र ओ दिलेले आहे, जीवा ए बी दिलेली आहे आणि वर्तुळ केंद्र ओ पासून जीवेचे अंतर जे आहे ते येथे 8 सेमी दिलेले आहे आणि जीवेची लांबी येथे 12 सेंटीमीटर दिलेली आहे. त्यावरून येथे आपल्याला वर्तुळाचा व्यास जो आहे तो येथे काढायचा आहे. आपण सुरुवातीला येथे एक वर्तुळ काढून घेऊया आणि या वर्तुळामध्ये जे काही आपल्याला दिलेले आहे त्याची येथे रचना करून घेऊया. बघा, इथे हे आपण इथे वर्तुळाची रचना केलेली आहे. या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला येथे ओ हे नाव आपण द्यायचे आहे, कारण उदाहरणामध्ये आपल्याला ओ हे नाव येथे वर्तुळ केंद्राचे दिलेले आहे. त्यामध्ये बघा, ए बी ही येथे एक त्रिज्या जीवा आहे. ए बी ही येथे एक जीवा दिलेली आहे, त्या जीवेचे माप येथे आपल्याला 12 दिलेले आहे. ए बी ही जीवा आहे आणि केंद्रबिंदू ओ पासून त्या जीवेचे जे काही अंतर आपल्याला दिलेले आहे ते अंतर आहे 8 सेंटीमीटर. आपण ओ पासून जीवेचे अंतर जे आहे म्हणजेच ह्या रेषाखंडाला आपण ओ एम हे येथे नाव देऊया. म्हणजेच येथे आपल्याला बघा, ओ एमचे जे माप आहे ते येथे 8 मिळालेले दिसून येते. ए बीचे जे माप आहे ते येथे आपल्याला 12 दिलेले आहे. आपल्याला त्रिज्या काढायची आहे, त्रिज्या म्हणजेच ओ ए ची येथे किंमत काढायची आहे. मग आता आपण येथे आकृतीमध्ये त्रिज्या काढून घेऊया व आकृतीमध्ये आपण असे लेखनच करूया. येथे आकृतीमध्ये त्रिज्या ओ ए काढली. आकृतीमध्ये त्रिज्या ओ ए काढली. बघा, ही एक आपण येथे रचना करून घेतलेली आहे. बघा, ही त्रिज्या काढण्यामागचं कारण काय आहे तर येथे आपल्याला एक काटकोन त्रिकोण मिळणार आहे. त्या काटकोन त्रिकोणासाठी आपल्याला येथे त्रिज्या ओ ए ही येथे आपण काढून घेतलेली आहे. केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील ओ ए हा बिंदू जोडणारे येथे त्रिज्या आपण काढून घेतलेली आहे. पण ही त्रिज्या जर विचार केली तर या काटकोन त्रिकोण ओ एम ए मध्ये या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. त्या कर्णाचे माप म्हणजेच येथे त्रिज्याचे माप असणार आहे ते काढणे आपल्याला येथे सोपे जाईल. बघा, येथे पायथागोरस प्रमेयचा येथे वापर करावा लागेल. परंतु तत्पूर्वी आपण यामध्ये आकृतीमध्ये आपल्याला जे काही दिलेले आहे ते घटक येथे आपण लिहून घेऊया. बघा, केंद्र ओ पासून जीवेचे अंतर किती दिलेले आहे? 8 दिलेले, 8 सेमी दिलेले आहे. बघा, म्हणजेच रेख ओ एम बरोबर 8 सेंटीमीटर एवढे दिलेले आहे. त्यानंतर बघा, अजून काय दिलेले आहे तर ए बी बरोबर जीवा ए बीचे माप येथे आपल्याला दिलेले 12 सेंटीमीटर. आता येथे बघा, आपल्याला ए एमचे माप काढावे लागेल. एमचे माप आता किती कसे मिळेल आपल्याला? बघा, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, हे प्रमेय आपण याआधी अभ्यासलेले आहे. म्हणजेच एमचे जे माप आहे ते ए बीच्या निम्मे असणार आहे या गुणधर्मानुसार. मग आपण येथे एमचे काय असेल ते माप काढूया. म्हणजेच आपल्याला ओ एमचे माप माहिती आहे, एमचे माप मिळेल, त्यावरून आपण त्रिज्या ओ एचे माप येथे काढू शकतो. म्हणजेच ह्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचे माप येथे आपण काढू शकतो. बघा, आपण हा गुणधर्म लिहून घेऊया आधी. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. या जर आपण गुणधर्माचा वापर केला तर येथे आपण असे म्हणू शकतो
की एम बरोबर 1/2 ए बी, म्हणून आपण असे म्हणणार आहोत इथे एम बरोबर 1/2 ए बी असे इथे म्हणणार आहोत. बा एम बरोबर 1/2 ए बी, त्यापैकी ए बीचे माप आपल्याला माहिती आहे 12 आहे, म्हणून आपण एम बरोबर 1/2 गुणिले 12 जर केलं तर इथे आपल्याला एम चे जे माप आहे ते इथे 12 ला 2 ने भागलं तर इथे 6 मिळताना दिसून येईल. एम चे माप इथे आपल्याला 6 मिळालेले आहे. आता आपल्याला ओ ए ह्या त्रिज्येचे माप काढायचे आहे. बघा ओ ए या त्रिज्येचे माप काढण्यासाठी येते आपण या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण ओ एम ए मध्ये पायथागोरस प्रमेयाचा वापर करणार आहोत. बघा काटकोन त्रिकोण ओ एम ए मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार बघा पायथागोरस प्रमेयाचा इथे वापर केला तर इथे कर्ण वर्ग बरोबर 1/2 वर्ग अधिक 2/2 वर्ग हे पायथागोरसच्या प्रमेयाचे सूत्र आहे. मग आता यानुसार आपण इथे वापर करणार कर्ण म्हणजेच काय आहे, काटकोन त्रिकोणाचा कर्ण ओ ए असणार आहे, म्हणजेच ओ ए वर्ग बरोबर बघा ओ एम वर्ग अधिक ए एम वर्ग ओ एम आणि ए एम ह्या दोन काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, त्यांच्या वर्गांची बेरीज असणार आहे इथे. बघा आता आपल्याला ओ ए वर्गची किंमत काढायची आहे. ओ ए वर्ग बरोबर ओ एम ची किंमत येते आपण किती घेतलेली आहे तर 8 घेतलेली आहे, म्हणजेच 8 चा वर्ग अधिक एम ची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे 6. एम ची किंमत इथे मिळालेली आहे 6, म्हणजे 6 चा वर्ग. मग बघा ओ ए वर्ग बरोबर 8 चा वर्ग किती आहे तर 64 अधिक 6 चा वर्ग 36. ओ ए वर्ग बरोबर 36 आणि 64 या जर दोन संख्यांची येथे आपण बेरीज केली तर या दोन संख्यांची बेरीज आपल्याला 100 ही मिळताना दिसून येते. बघा दोन्ही बाजूला आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळालेल्या दिसून येत आहेत. बघा ओ ए वर्ग ही पूर्ण वर्ग पद आहे, त्याचबरोबर 100 ही पण पूर्ण वर्ग संख्या आहे. मग आता आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊया. जर दोन्ही बाजूंची वर्गमुळे जर घेतली ओ ए वर्गचं वर्गमूळ काय असणार आहे तर ओ ए बरोबर 100 चं वर्गमूळ येते आपल्याला 10 मिळताना दिसून येईल. ओ ए बघा आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर ओ ए ही या वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर काय मिळालेली आपल्याला 10 सेमी एवढी मिळालेली दिसून येते. बघा म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर 10 सेमी बरोबर 10 सेमी मिळालेला आहे. बघा येथे आपल्याला काय विचारलेलं आहे तर वर्तुळाचा व्यास विचारलेला आहे. आता व्यास कशा स्वरूपात कसा काढला जातो, वर्तुळाचा व्यास काढण्याचं सूत्र काय आहे तर वर्तुळाचा व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या किंवा त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास. मग यानुसार आपण वर्तुळाचा व्यास कसा काढणार आहोत तर वर्तुळाचा व्यास बरोबर सूत्र आपण लिहिणार वर्तुळाचा व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. बघा 2 गुणिले त्रिज्या हे सूत्र येथे आपण वापरणार आहोत. 2 गुणिले त्रिज्या म्हणजेच 2 गुणिले त्रिज्या आपल्याला किती मिळालेली आहे तर इथे 10 मिळालेली आहे. 2 गुणिले 10 म्हणजे 2 गुणिले 10 जर केलं तर इथे 20 ही आपल्याला वर्तुळाचा व्यासाची किंमत मिळालेली दिसून येते. 20 सेंटीमीटर बरोबर वर्तुळाचा व्यास येथे आपल्याला किंमत मिळताना दिसून येईल. बघा हे जे उदाहरण आहे ते येथे आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. येथे आपल्याला वर्तुळाचा व्यास काढायला सांगितलेला होता, तो व्यास जो आहे तो येथे आपल्याला 20 सेंटीमीटर लांबीचा मिळालेला आहे. बघा यामध्ये आपण काय काय केलेले आहे तर आपल्याला येथे वर्तुळ केंद्र ओ असलेल्या वर्तुळामध्ये काय काय दिलेले होते तर
सुरुवातीला आपल्याला यामध्ये जीवा ए बी चे अंतर वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 8 सेमी दिलेले होते. त्यानंतर ए बी ची लांबी म्हणजे जीवेची लांबी येते 12 सेंटीमीटर दिलेली होती. वर्तुळाचा व्यास काढायला सांगितले होते. या माहितीवरून आपल्याला वर्तुळाचा व्यास काढायचा होता. मग आपण येथे आकृती काढून घेतली. आकृती काढून घेतल्यामुळे आपल्याला बरंच यामध्ये सोडवणं सोपं होऊन गेलेलं आहे. बघा, वर्तुळ केंद्रापासून वर्तुळ जीवेचे अंतर जे आहे ते आपण ओ एम दाखवलं, म्हणजेच ओ एम ची किंमत येते आपल्याला 8 सेंटीमीटर एवढी मिळालेली आहे. जीवा ए बी ची जे माप आहे ते 12 दिलेले होते, 12 सेंटीमीटर. त्यावरून आपण येथे प्रमेयाचा वापर केला. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. त्यानुसार ए एम चे जे माप आहे ते 12 निम्मे असणार आहे, म्हणजेच पूर्ण जीवेच्या मापाच्या निम्मे असणार आहे. म्हणजेच आपल्याला हे ए एम चे माप येते 6 सेंटीमीटर एवढे मिळालेले दिसून येते. आता हा जो त्रिकोण आहे ओ एम ए हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे, परंतु या त्रिकोणाचा कर्ण आहे. या कर्णाचे माप आपण पायथागोरस प्रमेयाच्या सूत्राचा येथे वापर केला आणि येथे आपण कर्ण काढला. कर्ण म्हणजे त्रिज्या मिळाली आपल्याला. आता त्रिज्या मिळाली तर वर्तुळाचा व्यास काढण्याचे येथे आपण सूत्र लिहिले. वर्तुळाचा व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, आणि त्यानुसार आपल्याला वर्तुळाचा व्यास जो आहे तो येथे 20 सेंटीमीटर एवढा मिळालेला दिसून येतो. बघा, हे जी उदाहरणं होते ते आपल्या येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. बघा, सराव संचातील दुसरे उदाहरण आहे. एका वर्तुळाचा व्यास 26 सेंटीमीटर असून जीवेची लांबी 24 सेमी आहे, तर त्यावर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. बघा, येथे आपल्याला वर्तुळाचे केंद्रापासून वर्तुळाच्या जीवेचे येथे अंतर काढायचे आहे. आपल्याला यामध्ये काय काय दिलेले आहे, तर जीवेची लांबी दिलेली आहे, त्याचबरोबर वर्तुळाचा व्यास जो आहे तो येथे दिलेला आहे. मग आता येथे आपण वर्तुळाची येथे रचना करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे जे उदाहरण आहे ते येथे आपण सोडवण्याची सुरुवात करणार आहोत. बघा, येथे आपण वर्तुळ काढून घेतलेले आहे. आता या वर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे तो आपण त्याला आपण ओ हे नाव येथे देणार आहोत. बघा, ओ हे नाव दिलेले आहे वर्तुळाच्या केंद्रबिंदूला. त्यानंतर आपल्याला येथे काय दिलेले आहे, तर वर्तुळाची जीवा जी आहे ती येथे 24 सेंटीमीटर लांबीची आज जीवा दिलेली आहे. मग येथे आपण जीवेची येथे एक रचना करून घेऊया. जीवेला आपण पी क्यू हे नाव देऊन ठेवूया, पी क्यू. त्यानंतर बघा, वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर आपल्याला काढायचे आहे. ते आपण वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर येथे ओ एम या रेषाखंडाने येथे दाखवूया. बघा, येथे वर्तुळ केंद्रापासून जीवेवर आपण लंब रेषाखंड काढला, म्हणजे सर्वात कमी जे अंतर असते ते लंब रेषाखंडाचेच असते. त्यानुसार आपण वर्तुळ केंद्रातून येथे जीवेवर लंब रेषाखंड काढलेला आहे. आपल्याला ओ एम चे जे काही माप आहे ते येथे काढायचे आहे. बघा, आपण येथे अजून एक रचना करून घेऊया, म्हणजे येथे काटकोन त्रिकोण आपल्याला मिळताना दिसून येईल. बघा, त्रिज्या ओपी येथे काढून घेऊया. बघा, आता आपण त्रिज्या ओपी येथे काढलेली आहे. मग आपण सुरुवातीलाच येते आकृतीमध्ये जे काय आपण दाखवलेलं आहे ते येथे आपण सुरुवातीला लिहून घेऊया. आकृतीमध्ये केंद्रबिंदू ओ केंद्रबिंदू ओ व पी क्यू रेख पी क्यू ही जीवा आहे. ओपी ही त्रिज्या आहे. रेख ओपी ही त्रिज्या आहे. बघा, आता आपण यानुसार काय करूया, तर यामध्ये आपल्याला जे जे दिलेलं आहे त्रिज्या काय दिलेली आहे, त्रिज्या दिलेली नाही आहे आपल्याला, त्रिज्या काय आहे ती येथे काढावी लागणार आहे. आपल्याला व्यास दिलेला आहे, मग त्यानुसार आपण व्यासाचे जे आहे व्यासावरून आपण त्रिज्या काय असेल ते त्रिज्याचे माप काढूया. त्याचबरोबर आपल्याला येथे काय दिलेलं आहे, तर जीवेची लांबी दिलेली आहे. जीवेच्या लांबीवरून येथे आपण पी एम पी क्यूचे माप दिलेलं आहे, त्यावरून आपण पी एमचे माप काय असेल ते काढायचे आहे. आणि आपल्याला शेवटला वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर आपल्याला काढायचे, म्हणजेच ओ एमचे माप येथे काढायचे आहे.
बघा सुरुवातीला आपण ओपी ही त्रिज्या किती असेल ते काढूया. बघा त्रिज्या ओपी बरोबर एक छेद दोन गुणिले व्यास. व्यासाची निम्मी काय असते तर त्रिज्या असते. मग बघा त्रिज्या ओपी बरोबर काय आपल्याला मिळेल तर त्रिज्या ओपी बरोबर एक छेद दोन गुणिले व्यास किती आपल्याला दिलेला आहे तर 26 दिलेला आहे. व्यास 26 दिलेला आहे सेंटीमीटर. बघा एक छेद दोन गुणिले 26 याची जर आपण किंमत काढली म्हणजे 26 निम्मे केलं तर येते 13 सेंटीमीटरचा आपल्याला येथे व्यास त्रिज्या जी आहे ती येथे मिळताना दिसून येईल. बघा त्रिज्या ओपी बरोबर 13 सेंटीमीटर एवढी आपल्याला मिळालेले आहे. ओपीचे माप 13 सेंटीमीटर. त्यानंतर आता पी क्यू ही जीवा आहे. जीवेची लांबी येथे आपल्याला दिलेली आहे 24 सेंटीमीटर. त्यावरून आपल्याला पी एम चे माप काढायचे आहे. मग आता आपण तो गुणधर्म जो आहे तो येथे लिहिणार आहोत. कोणता तर बघा एक प्रमेय आपण याआधी अभ्यासलेले आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. त्यानुसार आपण पी एमचे जे माप आहे ते पी क्यूच्या निम्मे आहे असे दाखवणार आहोत. बघा वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. या जर गुणधर्माचा येथे आपण वापर केला तर आपल्याला असे दिसून येईल की रेख पी एम बरोबर एक छेद दोन जीवा पी क्यू. रेख पी एम बरोबर एक छेद दोन गुणिले जीवा पी क्यू. बघा एक छेद दोन गुणिले जीवा पी क्यू म्हणजे जीवा पी क्यू च्या निम्म्या मापाचा पी एम चे माप असणार आहे. बघा म्हणजेच आपल्याला जीवा पी क्यू किती दिलेली आहे तर येथे 24 सेंटीमीटर दिलेली आहे. मग येथे आता रेख पी एम बरोबर काय असणार एक छेद दोन गुणिले जीवेचे माप येते पी क्यू चे माप म्हणजेच किती आहे येते तर 24 सेंटीमीटर आहे. एक छेद दोन गुणिले 24 बघा म्हणजे 24 चे निम्मे केलं तर येते 12 मिळताना दिसून येतील. म्हणजेच 12 सेंटीमीटर हे आपल्याला पी एम चे माप मिळताना येते दिसून येईल. म्हणजेच पी एम बरोबर 12 सेंटीमीटर आपल्याला मिळालेले आहेत. त्याचबरोबर पी ओ म्हणजेच ओ पी जे आहेत ते आपल्याला 13 सेंटीमीटर मिळालेले आहेत. मग यावरून आपल्याला ओ एम चे माप काढायचे आहे. ओ एम म्हणजेच काय तर वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर आहे. मग आता ओ एम चे माप येथे काढण्यासाठी आपण या काटकोन त्रिकोण ओ एम पी मध्ये पायथागोरस प्रमेयाचा येथे वापर करणार आहोत. मग काटकोन त्रिकोण ओ एम पी मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार पायथागोरस प्रमेयाचा येथे वापर करणार आहोत आपण. बघा पायथागोरस प्रमेयानुसार बघा कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग हे सूत्र आहे. मग यामध्ये कर्ण बघा काटकोनासमोर बाजू ही कर्णी म्हणजेच काय आहे तर ओपी वर्ग बरोबर बघा काटकोन करणारी पहिली बाजू म्हणजेच ओ एम आहे. म्हणजेच ओ एम वर्ग अधिक पी एम वर्ग. बघा येथे आपण कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग असं येथे दाखवलेलं आहे. बघा आता आपण यामध्ये किमती भरूया. आपल्याला ओपीचं माप माहित आहे 13 आहे. म्हणजेच 13चा वर्ग बरोबर येथे आपल्याला ओ एम चे माप येथे काढायचे आहे. ओ एम वर्ग अधिक पी एम चे माप आपण काढलेले आहे ते म्हणजेच 12 काढलेले आहे. 12 सेंटीमीटर म्हणजेच 12चा वर्ग. बघा 13चा वर्ग 169 एवढा आहे. म्हणजेच 169 बरोबर ओ एम वर्ग अधिक बघा येथे 12चा वर्ग आहे. 12चा वर्ग असणार आहे 144. आता ओ एमचे जर माप काढायचे असेल
तर येथे आपल्याला ह्याच्या संख्या त्या बरोबर चिन्हाच्या एका बाजूला घ्याव्या लागतील. म्हणजेच बघा ओएम वर्ग बरोबर 169 वजा 124. बघा 124 बरोबर चिन्हाची ह्या बाजूला आपण केले तर येथे धन 124 बरोबर चिन्हाची इकडे येऊन ऋण 124 होतील. फक्त आपण काय केलं, इकडची जी बाजू आहे त्या इकडे घेतल्या आणि इकडची बाजू तिकडे घेतली, त्यामुळे ओएम वर्ग जे इकडे राहणार होतं ते आपलं इथे आलेलं आहे. ओएम वर्ग बरोबर 169 वजा 124 मिळालेलं आहे. मग ओएम वर्ग बरोबर ही जर आपण इथे वजाबाकी केली 169 मधून 124 जर वजा केले तर येथे आपल्याला 25 मिळताना दिसून येईल. बघा जर आपण दोन्ही बाजूंचे बरोबर चिन्हाचे दोन्ही बाजूंचं जर निरीक्षण केलं तर येथे आपल्याला दोन्ही बाजू पूर्ण वर्ग संख्या आहेत. ओएम वर्ग ही पूर्ण वर्ग पद आहे, त्याचबरोबर 25 ही पण पूर्ण वर्ग संख्या आहे. मग दोन्ही बाजूंची येथे आपण वर्गमुळे घेऊया, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन बघा दोन्ही बाजूंची येथे आपण वर्गमुळे घेतली तर बघा ओएम वर्गाचं वर्गमूळ ओएम असणार आहे बरोबर 25 वर्गमूळ 5. बघा ओएमचे माप येथे आपल्याला 5 मिळताना दिसून येते. ओएम म्हणजेच काय, तर वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर आहे ते आपल्याला 5 सेंटीमीटर एवढं मिळताना दिसून येत आहे. मग आपण शेवटला वाक्य लिहिणार, म्हणून वर्तुळ केंद्रापासून वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर पाच सेंटीमीटर आहे असे ते आपल्याला मिळालेलं दिसून येते. बघा हे जे उदाहरण आहे ते आपले येथे पूर्णपणे सोडून झाले. यामध्ये आपल्याला वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर काढायचे होते, ते आपण येथे 5 सेंटीमीटर एवढे मिळवलेले आहे. बघा हे जे उदाहरण सोडवत असताना आपण येथे आकृतीचा आधार घेतलेला आहे, आकृतीमुळे आपल्याला हे जे उदाहरण आहे ते सोडवणे सहज शक्य झालेले आहे. बघा हे उदाहरण सोडवत असताना आपण ओपी या त्रिज्येचे माप काढले, त्याचबरोबर पीएमचे पण माप काढले. येथे काटकोन त्रिकोणाची रचना केली, काटकोन त्रिकोण असल्यामुळे येथे आपल्याला पायथागोरस प्रमेयाचा येथे वापर करता आला. पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला बघा येथे काटकोनासमोरील बाजू ओपी म्हणजेच कर्ण आहे, ओएम म्हणजेच काटकोन करणारी एक बाजू आणि पीएम म्हणजेच काटकोन करणारी दुसरी बाजू आहे. येथे सूत्राचा आपण वापर करून बघा येथे ओएमचे माप येथे 5 सेंटीमीटर एवढे काढलेले आहे. 5 सेंटीमीटर ओएम म्हणजेच काय, तर वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर आहे, ते आपल्याला येथे 5 सेंटीमीटर मिळालेले आपण शेवटला लिहून काढलेले. बघा हे जे उदाहरण होते तेही येथे अतिशय सोपे असे उदाहरण होते, तेही आपले येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. आता आपण सर्व संचातील तिसरे उदाहरण सोडवण्याची येथे सुरुवात करणार आहोत. सर्व संचातील तिसरे जे उदाहरण आहे ते आहे, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे, तर जीवेची लांबी काढा. येथे आपल्याला वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर दिलेले आहे 30 सेंटीमीटर, त्याचबरोबर त्रिज्या दिलेली आहे 34 सेंटीमीटर. तर येथे जीवेची लांबी आपल्याला काढायची आहे. आपण येथे आकृती काढून घेऊया आणि आकृतीनुसार येथे सोडवण्याची सुरुवात करूया. मग येथे आपण एक वर्तुळ काढून घेतलेले आहे. या वर्तुळामध्ये आपण सुरुवातीला वर्तुळ केंद्र जो आहे त्याला ओ असे नाव देणार आहोत. ओ हे नाव वर्तुळ केंद्रबिंदूला दिलेले आहे. त्यानंतर आपण जीवा ए बी काढून घ्यायची आहे. येथे आपण ए बी ही येथे जीवा काढून घेतलेली आहे. जीवेला नाव आपण ए बी दिलेले आहे. त्यानंतर वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर जे आहे ते येथे आपण इथे लंब रेषाखंड काढल्यामुळे वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर ओ टी याने आपण दाखवणार आहोत. त्याचबरोबर येथे आपण वर्तुळाची त्रिज्या सुद्धा येथे काढून घेणार आहोत, म्हणजेच ओ ए हे बिंदू जे आहेत ते येथे आपण जोडून घेणार आहोत. बघा या उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिलेले आहे ते आपण येथे सुरुवातीला लिहून घेऊया आणि त्यानुसार येथे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा येथे आपल्याला वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर म्हणजेच ओटीची जी किंमत आहे ते येथे
तीस सेंटीमीटर एवढी दिलेली आहे आणि पूर्ण जी जीवा आहे ती येथे त्रिज्या जी दिलेली आहे ती येथे 34 सेंटीमीटर दिलेली आहे. यावरून आपल्याला जीवेची लांबी येथे काढायची आहे. आता आपण हा जो येथे काटकोन त्रिकोण तयार झालेला दिसत आहे त्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेयचा येथे वापर करायचा आहे आणि एटी ची लांबी येथे काढायची आहे आणि एटीच्या दुप्पट ए बी या जीवेची लांबी असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपण सुरुवातीला या वर्तुळामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, कोणकोणते घटक काय काय आहेत ते आपण दाखवून द्यायचे आहेत. बघा, ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात किंवा आकृतीमध्ये ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात येथे बघा त्रिज्या ओ ए बरोबर 34 सेंटीमीटर त्यानंतर बघा ओटी वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर जे आहे ते येथे आपण ओटी दाखवलेले आहे. वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर अंतर म्हणजेच काय आहे ते आपण ओटी दाखवलेले आहे. ओटी बरोबर 30 सेंटीमीटर आपल्याला हे ते आपण आकृतीमध्ये घेतलेले आहे. पण यावरून आपल्याला एटी चे माप काढायचे आहे. मग या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण ओ टी ए मध्ये आपण पायथागोरस प्रमेयचा इथे वापर करायचा आहे. मग काय पायथागोरस प्रमेयानुसार कसे होणार, तर काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण ओ टी ए मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार पायथागोरस प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. म्हणजेच कर्ण यामध्ये आपल्याला ओ ए हा कर्ण दिसत आहे. म्हणजेच ओ ए वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजेच ओ टी आणि ए टी यांच्या वर्गांची बेरीज. ओ टी वर्ग अधिक ए टी वर्ग. बघा ओ ए चे येथे आपल्याला माप किती आहे माहिती आहे. वर्तुळाची त्रिज्या आहे ही 34 सेंटीमीटर. म्हणजे 34 चा वर्ग बरोबर ओ टी चं माप येथे आपल्याला 30 दिलेलं आहे. म्हणजे 30 चा वर्ग अधिक ए टी चा वर्ग अशा स्वरूपात येथे आपण मांडणी केलेली आहे. व यानंतर आपण 34 चा वर्ग करणार आहोत. बरोबर चिन्हाच्या या बाजूला 34 चा वर्ग करून लिहावा लागेल आणि 30 चा वर्ग करून आपण पुढच्या स्टेपला येथे घेणार आहोत. बघा येथे 34 चा वर्ग जो आहे तो 1156 आहे. 1156 बरोबर 30 चा वर्ग 900 अधिक 80 वर्ग. बघा आता हे जे 900 आहे ते बरोबर चिन्हाचे इकडे आणले तर येथे आपल्याला 80 वर्गची किंमत जी आहे ती येथे मिळताना दिसून येईल. मग आपण बघा 900 जे बरोचिन्हाचे या बाजूला आणि ऋण 900 होतील. म्हणजे 80 वर्ग इकडे घेऊन आपण इकडची बाजू त्या साईडला लिहूया. 80 वर्ग बरोबर 1156 वजा 900. बघा 80 वर्गची किंमत आपल्याला मिळेल. 1156 मधून 900 वजा केले तर येथे 256 एवढी किंमत मिळताना दिसून येईल. बघा दोन्ही बाजूला आपण पूर्ण वर्ग पदे आपल्याला दिसत आहेत. मग दोन्ही बाजूंची येथे आपण वर्गमुळे घेऊया. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूची वर्गमुळे 80 वर्गाचं वर्गमूळ 80 असणार आहे. बरोबर 256 वर्गमुळे ते
14 आहे, म्हणजेच 80 चे जे माप आपल्याला मिळालेले आहे ते येथे 14 आहे. बघा आकृतीमध्ये जर आपण विचार केला तर ए बी ही पूर्णपणे जीव आहे, त्यानंतर ओ टी हा जीवर काढलेला लंब आहे. आता जीवर काढलेला लंब जो असतो तो जीवेला दुभागतो, त्यापैकी एक भागाचे माप जर 14 असेल तर दुसऱ्या भागाचे पण माप येथे 14 असणार आहे, आणि पूर्ण जीवेचे माप 14 अधिक 14 म्हणजेच 28 असणार आहे. हे आपल्याला येथे सोडवायचे आहे, परंतु तत्पूर्वी आपण हा जो गुणधर्म आहे तो येथे आपण लिहिणार आहोत. बघा वर्तुळ केंद्रावरून वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. आता ह्या गुणधर्मानुसार आपल्याला असे म्हणता येऊ शकते की जीवा ए बी बरोबर बरोबर 2 × रेख 80, 80 च्या दुप्पट असणार आहे. ए बी च्या निम्मे 80 आहेत, मग 80 च्या दुप्पट ए बी असणार आहेत. मग यानुसार जीवा ए बी बरोबर 2 × रेख 80. मग आपल्याला जीवा ए बी चे माप काढायचं आहे, जीवा ए बी बरोबर 2 × 80 चे माप येते आपण 14 सेंटीमीटर एवढे काढलेले आहे, 14 सेंटीमीटर. मग त्यानुसार आपल्याला जीवा ए बी चे माप मिळेल 14 × 2 = 28 सेंटीमीटर एवढे मिळताना दिसून येईल. बघा आपल्याला यामध्ये जीवेची लांबी किती असेल हे विचारलेले होते, आपल्याला जीवेची लांबी 28 सेंटीमीटर एवढी मिळालेली दिसून येते. व हे जे उदाहरण आहे ते येथे आपले पूर्णपणे सोडून झालेले. यामध्ये आपल्याला बघा काय दिलेले होते, वर्तुळाची त्रिज्या दिलेली होती, वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर दिलेले होते, त्यावरून आपल्याला जीवेचे माप काढायला सांगितले होते. आपण काय केले तर काटकोन त्रिकोणाचा येथे वापर केला, त्यामध्ये पायथागोरस प्रमेयानुसार आपण 80 चे माप जे आहे ते येथे 14 सेंटीमीटर आहे असे येथे मिळवून घेतले. आता 80 च्या दुप्पट जीवा ए बी चे माप असणार आहे, या गुणधर्मानुसार आपण जीवा ए बी चे माप जे आहे ते येथे 28 सेंटीमीटर एवढे मिळवलेले आहे. व हे जे उदाहरण आहे ते अतिशय सोपे असे उदाहरण होते, ते आपले येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. सर्व संचातील चौथे उदाहरण आता आपण सोडवून पाहणार आहोत. यामध्ये बघा उदाहरण काय आहे, तर ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे, वर्तुळाची जीवा पी क्यू ची लांबी 80 सेंटीमीटर आहे, तर जीवा पी क्यू चे केंद्रापासूनचे अंतर येथे काढायचे आहे. व येथे आपण आकृती काढून घेऊया. आकृतीमध्ये जीवा केंद्रबिंदू जीवा यांची रचना करून घेऊया, आणि हे उदाहरण जे आहे ते येथे आपण सोडवूया. आपण येथे वर्तुळाची रचना केलेली आहे, या वर्तुळामध्ये येथे आपल्याला केंद्रबिंदू ओ दाखवायचा आहे, तो आपण येथे केंद्रबिंदू ओ दाखवणार आहोत. ओ हा केंद्रबिंदू आहे, त्यानंतर जीवा पी क्यू काढायचा आहे, पी क्यू काढायची आहे, जीवा पी क्यू ची लांबी येथे 80 सेंटीमीटर आहे, पी क्यू, आणि वर्तुळाची त्रिज्या जी दिलेली आहे ती येथे 41 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजेच ओ पी ही वर्तुळाची येथे त्रिज्या आहे ती 41 सेंटीमीटर आहे. आपल्याला वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर काढायचे आहे. आता इथे आपण एम हे बिंदू या बिंदूचे नाव एम देणार आहोत, म्हणजे या आकृतीमध्ये ओ एम चे माप येथे आपल्याला काढायचे आहे. बघा या आकृतीमध्ये ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात ओ पी ही वर्तुळाची त्रिज्या आहे, त्याचबरोबर पी एम ही वर्तुळाची जीवा आहे, आणि ओ एम हे वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर आहे. यामध्ये आपल्याला ओ पी चे माप जे दिलेले आहे ते वर्तुळाची त्रिज्या 41 आहे, म्हणजेच ओ पी चे माप येथे 41 सेंटीमीटर असणार आहे. पी क्यू चे माप 40 80 सेंटीमीटर दिलेले आहे, त्यावरून आपल्याला पी एम चे माप काढावे लागेल.
पी क्यूच्या निम्मे पी एमचे माप असणार आहे, त्यानुसार आपण येथे सोडवण्याची येथे सुरुवात करूया. बघा आकृतीमध्ये बघा त्रिज्या ओपी बरोबर इथे बघा त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 41 सेंटीमीटर, 41 सेंटीमीटर. त्याचबरोबर बघा आपल्याला पी क्यू जीवा पी क्यू चे माप दिलेले आहे, जीवा पी क्यू बरोबर जीवेचे माप येते 80 सेंटीमीटर एवढे दिलेले आहे. आपल्याला ओ एम चे माप काढायचे आहे, म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून जीवेचे असलेले अंतर येथे काढायचे आहे. व हे जे उदाहरण आहे ते येथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, या गुणधर्माचा येथे आपल्याला वापर करायचा आहे. आणि पी एमचे जे माप आहे ते येथे आपण काढून घेऊया. बघा हा गुणधर्म आधी आपण लिहून घेऊया. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, काढलेला लंब जीवेला दुभागतो, या गुणधर्माचा येथे वापर आपल्याला करायचा आहे. बघा या गुणधर्मानुसार आपल्याला असे म्हणता येईल की पी एम बरोबर 1/2 पी क्यू. मग पी एम म्हणून आपण चिन्ह दिलं पी एम बरोबर 1/2 गुणिले पी क्यू, हे आपल्याला सूत्र मिळेल 1/2 पी क्यू. व पी क्यू चे माप येथे आपल्याला दिलेले 80, त्यावरून आपण पी एम चे माप काढूया. बघा म्हणून पी एम बरोबर 1/2 गुणिले 80, म्हणजेच 80 निम्मे असणार आहेत, म्हणून आपल्याला पी एमचे जे माप आहे ते येथे मिळताना दिसून येईल 40 सेंटीमीटर. पी एमचे माप येथे 40 सेंटीमीटर एवढे मिळालेले आहे. त्याचबरोबर ओपी ही त्रिज्या आहे, ह्याचे माप आपल्याला दिलेले आहे 41 सेंटीमीटर. आपल्याला ओ एमचे माप काढायचे आहे. बघा जर आपण विचार केला तर हा जो आहे तो येथे काटकोन त्रिकोण आहे, त्रिकोण ओ एम पी हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणात आपल्याला काटकोनासमोर बाजू म्हणजे कर्ण आहे, कर्णाचे माप माहिती आहे, काटकोन करणाऱ्या एका बाजूचे माप माहिती आहे, तर आपल्याला दुसऱ्या बाजूचे माप येथे काढायचे आहे. मग आपण काटकोन त्रिकोण ओ एम पी मध्ये पायथागोरस प्रमेयाचा येथे वापर करूया. काटकोन त्रिकोण ओ एम पी मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार येथे आपण वापर करणार आहोत. पायथागोरस प्रमेयानुसार काय आहे तर कर्ण वर्ग बरोबर 1/2 अधिक दुसरी बाजू वर्ग. बघा कर्ण काय आहे तर येथे ओपी हा कर्ण आहे, ओपी वर्ग बरोबर बघा ओ एम वर्ग आणि ओ एम पी वर्ग, म्हणजेच काय काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. ओ एम वर्ग अधिक पी एम वर्ग या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असणार आहे. त्यापैकी ओपी चे माप येथे आपल्याला दिलेले आहे 41, म्हणजेच 41 येथे वर्ग बरोबर ओ एम चे माप येथे आपल्याला माहिती नाही आहे, ते आपण आहे तसेच लिहिणार आहोत. ओ एम वर्ग अधिक पी एम चे माप आपल्याला माहिती आहे, पी एम चे माप आपण 40 मिळवलेले आहे, 40 चा वर्ग. बघा आता इथे आपल्याला 41 चा वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक 40 चा वर्ग एवढं दिसत आहे. मग आता इथे आपण 41 चा वर्ग करणार आहोत. बघा 41 चा वर्ग आहे 1681 बरोबर ओ एम वर्ग अधिक 40 चा वर्ग 1600. आता हे 1600 बरोबर चिन्हाचे इकडे आणावे लागतील, म्हणजे आपल्याला ओ एम वर्गची किंमत मिळताना दिसून येईल. आपण पक्षांतर करून येथे लिहिणार आहोत ओ एम वर्ग बरोबर 1681 वजा 1600, म्हणजेच आपल्याला ओ एम वर्गची येथे किंमत मिळताना दिसून येईल 1681 वजा 1600 येथे 81 मिळताना दिसून येईल.
आता येथे बघा, दोन्ही पदे इथे पूर्ण वर्ग पदे दिसत आहेत. येथे आपण दोन्ही पदांचे वर्गमुळे घेणार आहोत, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन. बघा, दोन्ही बाजूंची येथे जर आपण वर्गमुळे घेतली तर आपल्याला येथे काय मिळेल, बघा, ओ एम वर्गचं वर्गमूळ ओ एम मिळेल. ओ एम बरोबर 81 वर्गमूळ 9. बघा, ओ एम ची किंमत येथे 9 एवढी मिळताना आपल्याला दिसून येते. आता ओ एम म्हणजेच काय आहे, तर ही जी जीवा आहे, जीवा पी क्यू चे केंद्रबिंदू ओ पासूनचे अंतर आहे, म्हणून आपल्याला असे म्हणता येऊ शकते, म्हणून जीवा पी क्यू चे केंद्रबिंदू ओ पासूनचे अंतर, ते सेंटीमीटर येणार आहे, केंद्रबिंदू ओ पासून पासूनचे अंतर आपल्याला ओ एमचे अंतर इथे मिळालेले 9 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर आहे, असे इथे मिळताना आपल्याला दिसून येईल. बघा, हे जे उदाहरण आहे हे आपले पूर्णपणे येथे सोडून झालेले. या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेले होते, तर त्रिज्या दिली होती वर्तुळाची, त्यानंतर जीवेची लांबी दिली होती, त्यावरून आपल्याला ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे ते येथे काढायचे होते. त्यानुसार आपण येथे बघा, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो या गुणधर्माचा येथे आपण वापर केलेला आहे. त्याचबरोबर येथे पायथागोरसच्या प्रमेयाचा सुद्धा येथे वापर केलेला आहे. आणि आपण वर्तुळ केंद्राची वर्तुळाचे जीवेपासूनचे जे अंतर आहे ते येथे मिळवलेले आहे, ते आपल्याला 9 सेंटीमीटर एवढे मिळालेले आहे. बघा, हे जे उदाहरण होते ते आपले पूर्णपणे येथे सोडवून झालेले आहे. बघा, आता आपण सर्व संचातील 5व्या उदाहरणाकडे येतो वळणार आहोत. 5वे जे उदाहरण आहे ते आहे, शेजारील आकृतीमध्ये केंद्र ओ असलेली 2 वर्तुळे आहेत. मोठ्या वर्तुळाची ए बी ही जीवा लहान वर्तुळाला बिंदू पी व क्यू मध्ये छेदते, तर सिद्ध करा ए पी बरोबर पी क्यू. बघा, ही जी 2 वर्तुळे दिसत आहेत, एक लहान वर्तुळ दिसत आहे आणि एक मोठे वर्तुळ दिसत आहे, या दोन्हींचे पण केंद्रबिंदू ओ आहे. याचा अर्थ आपल्याला असे म्हणता येऊ शकते की ही दोन्ही वर्तुळे एक केंद्रीय वर्तुळे आहेत. आता याच्यामध्ये मोठ्या वर्तुळाची जी जीवा काढलेली आहे ती ए बी ही जीवा आहे, ती लहान वर्तुळाला पी आणि क्यू या 2 बिंदूमध्ये छेदताना दिसून येते. म्हणजेच पी क्यू ही लहान वर्तुळाची जीवा आहे असे आपल्याला म्हणता येऊ शकते, आणि ए बी ही मोठ्या वर्तुळाची जीवा आहे असे येथे म्हणता येऊ शकते. त्यापैकी आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, तर ए पी हा जो भाग आहे आणि बी क्यू हा जो भाग आहे, हे जे 2 भाग आहेत ते येथे एकरूप आहेत असे येथे आपल्याला सिद्ध करायचे आहे. मग हे जे उदाहरण आहे ते येथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. बघा, दिलेली वर्तुळे एक केंद्री आहेत, ही जी 2 वर्तुळे आहेत ती एक केंद्री वर्तुळे आहेत. मग आपण ते लिहूया आधी, दिलेली वर्तुळे एक केंद्री आहेत, दिलेली वर्तुळे एक केंद्रीय आहेत की ज्याच्यामध्ये मोठ्या वर्तुळाची जीवा ए बी आहे आणि लहान वर्तुळाची जीवा पी क्यू आहे. मोठ्या वर्तुळाची जीवा ए बी आहे आणि लहान वर्तुळाची जीवा पी क्यू आहे. लहान वर्तुळाची जीवा पी क्यू आहे. बघा, लहान वर्तुळाची जीवा येथे पी क्यू आपल्याला दिसत आहे आणि मोठ्या वर्तुळाची जीवा ए बी आहे. आता यामध्ये आपण एक रचना करून घेणार आहोत. ओ या बिंदूतून जीवा ए बी ला लंब रेषाखंड ओ एम काढून घेऊया. बघा, मग आता आपण ही आधी रचना करूया, मग त्या रचनेची आपण रचनेचं वाक्य येथे लिहून घेऊया. बघा,
ओ बिंदूतून जीवा पी क्यूवर लंब रेषाखंड आपण एक काढून घेतलेला आहे. मग येथे आपण ही रचना लिहून घेऊया. बिंदू ओ बिंदू ओ मधून किंवा केंद्र बिंदू ओ मधून जीवा ए बी वर लंब रेषाखंड ओ एम काढला. याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहोत तर हे जे बिंदू आहेत ओ एम हा आपण इथे एम हा बिंदू घेतलेला आहे त्यामुळे हे जे बिंदू सगळे आहेत ते एक रेषीय बिंदू आहेत. बघा पहिला बिंदू म्हणजेच ए डॅश पी डॅश एम डॅश क्यू डॅश बी हे सगळे जे बिंदू आहेत हे सगळे बिंदू एक रेषीय बिंदू आहेत असे येथे आपण दाखवले. ओ एम हा ए बी वर लंब रेषाखंड काढलेला आहे त्यामुळे ए पी एम बी एम त्यानंतर क्यू आणि बी हे सगळे जे बिंदू आहेत ते एक रेषीय बिंदू आहेत. ए बी या जीओवरचेच हे सगळे बिंदू आहेत असे येथे आपल्याला म्हणता येऊ शकते. मग आता बघा आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे की वर्तुळ केंद्रातून जीओवर काढलेला लंब जीओएस दुभागतो. आता ह्या गुणधर्माचा वापर केला तर बघा ए बी ही जर जीओ आहे तर एम या बिंदूमध्ये ए बी या जीओचे समान दोन भाग झालेले दिसतील. पहिला एम दुसरा बी एम. तसंच पी क्यू ही जर जीवा लहान वर्तुळाची आहे तर बघा पी एम आणि क्यू एम हे दोन पी क्यूचे समान दोन भाग झालेले आपल्याला दिसून येतील. मग इथे आपण तो गुणधर्म आहे तो येथे लिहून घेऊया आणि त्यानुसार इथे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा वर्तुळ केंद्रातून जीओवर काढलेला लंब जीओएस दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. आता ह्या जर गुणधर्मांचा इथे आपण वापर केला तर मोठ्या वर्तुळामध्ये बघा ए बी ही जीव आहे तर बघा मोठ्या वर्तुळामध्ये जीवा ए बी आहे तिचे समान दोन भाग झालेले आहेत ए एम आणि बी एम हे दोन समान भाग झालेले दिसून येतील. ए एम बरोबर बी एम हे आपल्याला समान दोन भाग झालेले दिसून येतील. आपण ह्याला आपण विधान क्रमांक एक देणार आहोत. तसेच आता लहान वर्तुळाचा जर विचार केला तर पी क्यूचे समान दोन भाग झाले आहेत पी एम आणि क्यू एम हे दोन समान भाग झालेले आहेत. तसेच लहान वर्तुळामध्ये बघा लहान वर्तुळामध्ये जर विचार केला तर ओ एम हा पी क्यू या जीवेला लंब आहे म्हणजेच पी एम आणि क्यू एम हे दोन समान भाग झालेले दिसून येतात. पी एम बरोबर क्यू एम हे दोन येथे समान भाग झालेले दिसून येतात. आता बघा विधान एक मध्ये ए एम हा भाग आणि बी एम हा भाग आपण एकरूप दाखवलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या विधानामध्ये पी एम आणि क्यू एम हे दोन भाग येथे एकरूप दाखवले आहेत. जर आपण विधान एक आणि दोनची येथे वजाबाकी केली तर बघा आपल्याला काय दिसेल. बघा विधान एक व दोनची वजाबाकी करून विधान एक व दोनची वजाबाकी करून बघा जर विधान एक आणि दोनची येथे आपण वजाबाकी केली तर बघा पहिल्या विधानामध्ये बरोचिन्हाची उजव्या बाजूला एम आहे ए एम वजा विधान दोनच्या उजव्या बरोचिन्हाच्या उजव्या बाजूला पी एम आहे
एम वजा पी एम बरोबर बघा विधान दो एकच्या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजू उजव्या बाजूला बी एम आहे बी एम वजा दुसऱ्या विधानाच्या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला क्यू एम आहे. आता हे अशा स्वरूपात ही मांडणी आपल्याला येथे दिसून येईल. बघा जर आपण येथे विचार केला आकृतीचा विचार केला बघा ए एम वजा पी एम ए एम ही पूर्ण रेषाखंड आहे त्यामधून पी एम जर वजा केला तर येथे शिल्लक रेषाखंड कोणता दिसेल आपल्याला ए पी हा रेषाखंड येथे शिल्लक राहताना दिसून येईल. बघा ए पी परत एकदा सांगतो हे स्टेप बघा ए एम म्हणजे हा पूर्ण इथपर्यंतचा रेषाखंड आहे त्यातून पी एम म्हणजे इथून एवढा रेषाखंड वजा केला तर इथे हा जो शिल्लक रेषाखंड आहे तो येथे शिल्लक राहिलेला दिसून येईल म्हणजेच ए पी एवढा भाग शिल्लक राहील. ए पी बरोबर बघा बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय असेल तर बी एम म्हणजे हा पूर्ण एवढा रेषाखंड आहे बी पासून एम पर्यंतचा त्यातून क्यू एम हा आपण भाग वजा केला तर बघा आपल्याला हा एवढा भाग शिल्लक राहिलेला दिसून येईल म्हणजेच हा भाग कोणता आहे तर बी क्यू हा भाग येथे शिल्लक राहिलेला दिसून येईल. बघा आपलं जे साध्य आहे ते हेच आहे. साध्य काय आहे तर बघा ए पी बरोबर बी क्यू हे आपल्याला येथे सिद्ध करायचं होतं ते आपल्या येथे सिद्ध झालेलं दिसून येते. बघा या उदाहरणामध्ये आपलं काय काय आपण केलेलं आहे तर हा जो महत्वाचा गुणधर्म आहे आकृतीची रचना केली सगळं आपण रचना केली यामध्ये ओ एम हा लंब रेषाखंड काढला त्यानंतर हा जो गुणधर्म आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो या गुणधर्मानुसार आपण काय केलं तर येथे ए एम बी एम हे एकरूप दाखवले त्यानंतर दुसऱ्या विधानामध्ये पी एम आणि क्यू एम हे सुद्धा एकरूप दाखवले त्यानंतर विधान एक आणि दोन मधून एक मधून दोन जेव्हा वजा केलं तेव्हा आपल्याला विधान एक मध्ये बघा ए एम आणि विधान दोन मधलं उजवी डावी बाजू जी आहे ती पी एम आहे ए एम मधून पी एम वजा केल्यावर येथे ए पी शिल्लक राहिलेलं दिसलंय तसंच बी एम मधून क्यू एम वजा केलं तर बी क्यू शिल्लक राहिलेलं दिसून येते. याचाच अर्थ आपल्याला असे म्हणता येऊ शकते की ए पी आणि बी क्यू हे जे दोन भाग आहेत ते सुद्धा येथे एकरूप आहेत असे येथे म्हणता येऊ शकते. व हे जे उदाहरण होते तेही तसे विचार करण्यासारखे उदाहरण होते तेही आपल्या येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. आता आपण सर्व संचातील शेवटच्या उदाहरणाकडे वळणार आहोत. ही एक सिद्धता आहे. याच्यामध्ये बघा सिद्ध करा की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागतोय त्यावरून त्या जीवा एकमेकींना समांतर आहेत हे आपल्याला येथे दाखवायचे आहे. हे जे प्रमेय आहे ही जी सिद्धता आहे ते येथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. मग हे आपण वर्तुळ काढलेले आहे या वर्तुळामध्ये आपण व्यास जो आहे तो येथे काढून घेऊया. आधी दोन जीवा काढून घेऊया आणि त्यानंतर व्यासाची रचना करूया. इथे हा केंद्रबिंदू आहे. या दोन जीवांची आपण येथे रचना केलेली आहे आणि हा व्यास आपण येथे काढून घेत आहोत. याच्यामध्ये दोन जे जीव आहेत त्यांना आपण नाव देत आहोत पी क्यू आर एस येथे एम हे नाव देऊया येथे एन हे नाव देऊया. हे छेदनबिंदू आहेत इथे ए आणि बी अशा स्वरूपात येथे नाव देऊया. बघा आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे वर्तुळाचा व्यास जो वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागतोय म्हणजेच ही जीवा ए या बिंदूमध्ये दुभागली जाते म्हणजे हे दोन जे भाग आहेत ते समान आहेत. त्याचप्रमाणे आर एस ही जीवा बी या बिंदूमध्ये दुभागत आहे त्यामुळे आर बी आणि एस बी हे दोन जे भाग आहेत ते येथे समान म्हणजे एकरूप भाग तयार झालेले येथे आपल्याला दिसून येत आहेत. बघा आता आपण हे उदाहरण सोडवण्याची सुरुवात करूया. ही जी सिद्धता आहे ते येथे सोडवण्याची सुरुवात करूया. याच्यामध्ये पक्ष बघा काय असणार आहे पक्ष बघा येथे ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात केंद्रबिंदूला आपण ओ हे नाव देऊया. ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा पी क्यू आणि जीवा आर एस यांना
व्यास MN अनुक्रमे A व B या बिंदूमध्ये छेदत आहे, असे येथे आपण पक्ष लिहिणार आहोत. बघा पक्ष काय असणार आहे, ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा PQ व जीवा RS, जीवा PQ व जीवा RS यांना वर्तुळाचा व्यास MN हा येथे व्यास आहे. MN अनुक्रमे A व B बिंदू छेदत आहे. बिंदू A व B मध्ये छेदतो. बघा छेदतो त्याचप्रमाणे येथे आपल्याला असे म्हणता येईल की याचे समान दोन भाग करतोय. म्हणजे PQ या हे बघा आपण हे जे प्रमेयचं वाक्य आहे तेच आपल्याला लिहिलं आहे, जीवांना दुभागत असेल. म्हणजेच PQ या जीवेचे A या बिंदूमध्ये समान दोन भाग झालेले आहेत, म्हणून PA बरोबर QA, PA बरोबर QA आणि RB बरोबर SB. हे आपल्याला पक्षामध्ये लिहावं लागणार का? तर येथे आपल्याला प्रमेयच्या वाक्यामध्ये दिलेलं आहे की जीवांना हा जो व्यास आहे तो येथे दुभागत आहे. आता साध्य पक्ष झालेला आहे, ते आता आपल्याला साध्य मांडावं लागेल. साध्य काय आहे? तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. म्हणजे जीवा PQ आणि जीवा RS या परस्परांना समांतर आहेत. जीवा PQ समांतर जीवा RS हे आपल्याला येथे सिद्ध करायचे आहे. बघा आता हे उदाहरण जे आहे ते आपण येथे सोडवण्याची सुरुवात करूया, म्हणजे येथे सिद्धता आपण मांडूया. सिद्धतेमध्ये बघा आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे की वर्तुळ केंद्रातून जीवावर काढलेला लंब जीवेल दुभागतो. आता त्यानुसार त्याचाच व्यत्यास काय होता, तो वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला जर रेषाखंड जीवेला दुभागत असेल तर तो रेषाखंड कसा असतो, जीवेला लंब असतो. यानुसार आपल्याला काय म्हणता येईल की इथे जर हा कोण तयार झालेला आहे, कोण ओ ए पी आणि त्याचबरोबर कोण ओ बी आर, हे जे दोन कोण आहेत ते येथे प्रत्येकी 90° असणार आहेत. या गुणधर्माचा येथे आपल्याला वापर करावा लागणार आहे. बघा आकृतीमध्ये आपल्याला असे म्हणता येईल की रेख PA एक रूप रेख QA. बघा रेख PA एक रूप रेख QA हे पक्षामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर पक्षामध्ये दुसरं कोणते घटक दिलेलं आहे, तर रेख RB एक रूप रेख SB हे आपल्याला येथे पक्षावरून दिलेले आहे, पक्षामध्ये दिलेले आहे. बघा आता आपल्याला यावरून असे म्हणता येईल की वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. मग आता हे समान दोन भाग झालेले आपल्याला येथे दिसत आहेत. मग आता ह्या गुणधर्माचा येथे आपण वापर केला तर आपल्याला असे म्हणता येईल की इथे जो तयार झालेला कोण आहे तो काटकोन आहे. बघा आपण गुणधर्म अशा प्रकारे वापरणार आहोत, वर्तुळाचा केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू
जोडणारा रेषाखंड. जीवेला लंब असतो. वर्तुळाचे केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. मग या जर गुणधर्माचा वापर केला तर आपल्याला असे म्हणता येईल की कोण ओ ए पी बरोबर कोण ओ बी आर बरोबर 90° असे म्हणता येऊ शकते. म्हणून आपल्याला असे म्हणता येईल कोण ओ ए पी बरोबर, बघा इकडचा पण कोण आपण घेऊया, कोण ओ ए क्यू बरोबर कोण ओ बी आर कोण ओ बी आर बरोबर कोण ओ बी एस बरोबर येते 90° मापाचे. हे सगळे कोण असणार आहेत. म्हणजेच बघा येथे समान दोन भाग झालेले आहेत, परिणामी इथला कोण आहे तो काटकोन आहे असे आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर इथला पण कोण काटकोन आहे. त्याचबरोबर इथे हा जो कोण तयार झालेला तो काटकोन आहे. इकडचा सुद्धा कोण काटकोन आहे असे येथे आपल्याला म्हणता येऊ शकते. चारही कोण हे जे आहे ते काटकोन आहेत. म्हणजेच ओ ए पी ओ ए क्यू त्याचबरोबर ओ बी आर आणि ओ बी एस हे सर्व जे सर्व कोण जे आहेत ते काटकोन आहेत असे येथे आपल्याला म्हणता येऊ शकते. मग आता जर आपण विचार केला तर रेषा पी क्यू आणि रेषा आर एस हे जे दोन रेषा आहेत त्यांच्या त्यांना छेदिका एम एन ने छेदल्यामुळे छेदिकेच्या एका बाजूला झाले हे जे दोन कोण आहेत ते आंतरकोन आहेत. आणि आंतरकोन असून त्यांच्या मापांची बेरीज येते 180° आहे असे येथे आपल्याला दिसून येते. बघा मग आता येथे आपण असे म्हणणार आहोत कोण बघा रेषा पी क्यू किंवा रेख पी क्यू व रेख इथे रेख असंच म्हणूया आपण रेख आर एस यांच्या छेदिका एम एन मुळे यांच्या छेदिका एम एन मुळे व एम एन या छेदिकेमुळे कोण ओ ए पी व कोण ओ बी आर कोण ओ ए पी व कोण ओ बी आर हे छेदिकेच्या एका बाजूस तयार झालेले आंतरकोन आहेत किंवा एका अंगास तयार झालेले आंतरकोन आहेत. आता हे आंतरकोन आहेत त्यापैकी आपण ओ ए पी चे माप येते 90° म्हटलेले आहे. त्याचबरोबर ओ बी आर चे पण माप येते आपण 90° म्हटलेले आहेत. मग बघा ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज जर 180° असेल तर आंतरकोनांच्या कसोटीनुसार आपण येते असं म्हणू शकतो की पी क्यू आणि आर एस हे दोन रेषाखंड जे आहेत ते समांतर आहेत. बघा आपण असे म्हणणार म्हणून कोण ओ ए पी अधिक कोण ओ बी आर बरोबर बघा ओ ए पी चे माप येते आपण 90° म्हटलेले. त्याचबरोबर ओ बी आर चे पण माप 90° म्हटलेले आहे. 90° अधिक 90° या दोन्हींची बेरीज केली तर येते आपल्याला 180° एवढी मिळताना दिसून येईल. पण जर हे आंतरकोन आहेत आणि त्यांच्या मापांची बेरीज येते 180° आहे, परिणामी आपल्याला असे म्हणता येईल की रेख पी क्यू आणि रेख आर एस हे दोन रेषाखंड जे आहेत ते समांतर आहेत असे येथे म्हणू शकतो आपण. म्हणून रेख पी क्यू समांतर रेख आर एस असे येथे आपण म्हणू शकतो. यासाठी आपण कारण काय देणार तर समांतर रेषांची आंतरकोन कसोटी.
समांतर रेषांची आंतरकोन कसोटी येथे आपण वापरली आहे. समांतर रेषांची आंतरकोन कसोटी नुसार आपण हे असे वाक्य लिहिलेले आहे की रेख पी क्यू एक रूपरेख आर एस. आता जर वर्तुळाचा विचार केला तर हे जे रेख पी क्यू जे आहे ती वर्तुळाची जीव आहे, त्याचबरोबर रेख आर एस ही सुद्धा येथे वर्तुळाची जीव आहे. म्हणून आपण असे म्हणणार येते की म्हणून जीवा पी क्यू समांतर जीवा आर एस असे येथे आपण म्हणणार आहोत. बा हे जे उदाहरण आहे ते ही जी सिद्धता होती तेही तीही आपल्या येथे पूर्णपणे सोडून झालेली आहे. या सिद्धतेमध्ये आपल्याला काय दिलेले होते तर बघा, दोन वर्तुळाच्या एका वर्तुळाच्या दोन जीवा दिलेल्या होत्या की ज्यांना जो व्यास होता त्या वर्तुळाचा व्यास तो दुभागत होता. आता या दुभागत असेल तर ह्या दोन जीवा जे आहेत ते समांतर आहेत असे येथे आपल्याला दाखवायचे होते. यानुसार आपण येथे आकृतीची रचना केलेली आहे. आकृतीची रचना केल्यानंतर आकृतीमध्ये जे काय दिसत आहे त्याची आपण पक्षामध्ये मांडणी केली. पक्षानुसार त्यानंतर साध्य जे होतं ते येथे साध्यामध्ये लिहिलं. जीवा एक रूप जीवा समांतर असतात हे आपल्याला येथे दाखवायचे होते. त्यानुसार आपण येथे जीवा पी क्यू आणि जीवा आर एस या एकमेकींना समांतर आहेत असे येथे दाखवून दिलेले साध्यामध्ये. त्यानंतर साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण येथे सिद्धतेमध्ये जे सोडवण्याची सुरुवात केलेली आहे. यामध्ये बघा विविध प्रकारचे गुणधर्म येथे वापरलेले होते. वर्तुळाचा केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू जोडणार रेषाखंड जीवेला लंब असतो या गुणधर्माचा वापर केला. आणि आपण हे जे दोन कोण आहेत ते हे चार कोण जे आहेत हे चारही कोण येथे आपण 90 अंश मापाचे येथे दाखवलेले आहेत. आणि त्यानुसार आपण वर्तुळाच्या जीवेच्या हे दोन जीवे आहेत जीवा आहेत आणि छेदिका MN दाखवलेली आहे. या छेदिकेच्या एका बाजूचे आंतरकोन जे आहेत त्यांच्या मापांची बेरीज येते आपण 180 अंश दाखवलेली आहे. परिणामी आपल्याला समांतर रेषांच्या आंतरकोन कसोटीनुसार असे म्हणता येऊ शकते की रेख पी क्यू आणि रेख आर एस हे दोन रेषाखंड जे आहेत ते समांतर आहेत. आता जो वर्तुळाचा विचार केला तर पी क्यू ही वर्तुळाची जीव आहे, त्याचबरोबर आर एस ही सुद्धा वर्तुळाची जीव आहे. म्हणून आपण असे म्हटलेले आहे की जीवा पी क्यू समांतर जीव आर एस. व हे जे उदाहरण आहे ते आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. हा जो सराव संच आहे तोही आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा घेता येऊ शकतो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.